मित्रांनो नमस्कार. आज आपण एक कम्युनिकेशन थेअरी ज्याच्याबद्दल आपण सगळेजण एक्सपिरियन्स करतो पण आपण त्याच्याबद्दल जास्त विचार करत नाही अशा थेअरीबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि तो सिद्धांत आहे डिपेंडन्सी थेअरी, म्हणजेच अवलंबित्वाचा सिद्धांत. या नावावरूनच तुम्हाला कल्पना आली असेल की आपण आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणासाठी माध्यमांवरती अवलंबून असतो आणि आपण आपलं जीवन सुखकर व्हावं, आपलं काम सोपं व्हावं यासाठी आपण माध्यमं जन्मा घातली. पण आज आपण पूर्णपणे माध्यमांवरती अवलंबून आहोत. आणि हा सिद्धांत मांडला 1976 साली डॉफलर आणि रॉकीच या नावाच्या शास्त्रज्ञांनी. त्यांनी प्रथमच अशा प्रकारचा सिद्धांत मांडला ज्याच्यामध्ये ते सांगत होते की प्रेक्षक, माध्यम आणि समाज यांचा एक परस्पर संबंध असतो, कारण प्रेक्षक आणि माध्यम यांच्यातनं एक समाज निर्माण होत असतो. आणि हा समाज जर पूर्णपणे माध्यमांवरती डिपेंडंट असेल, पूर्णपणे माध्यमांवरती जर अवलंबून असेल, तर त्या समाजाचं काय होणार आहे ते आज आपण सगळे बघतो आहोत. आपलं माध्यमांवरती अवलंबून राहणं हे दोन गोष्टींवरनं ठरतं. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्या गरजा जर माध्यम भागवत असेल तर आपण त्या माध्यमांना बघायला, त्या माध्यमांना वापरायला सुरुवात करतो आणि हळूहळू आपण त्या माध्यमांवरती अवलंबून राहतो. आणि दुसरी अशी गोष्ट, ज्यावेळेस धार्मिक रीतिरिवाज, सामाजिक संघर्ष, त्याचबरोबर आपले सामाजिक संघर्ष ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस आपण माध्यमांद्वारे त्याच्याबद्दल व्यक्त होतो, माध्यमांबद्दल त्याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. आणि अशा वेळेस हळूहळू जर आपल्याला कळालं की आता माध्यमांची आपल्याला गरज नाही, त्यावेळेस आपण हळूहळू माध्यमांपासून दूर निघून जातो किंवा माध्यमं वापरणं आपण पूर्णपणे टाळतो. तर या दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, ज्या ठिकाणी आपण पूर्णपणे माध्यमांवरती अवलंबून असतो कारण माध्यमं आपल्या गरजा भागवतात. जसं की न्यूज बघण्यासाठी तुम्ही न्यूज चॅनलचा वापर करता, न्यूज पेपर जिथे तुम्हाला प्रिंट मीडिया पाहिजे आहे, जिथे तुम्हाला मॅगझिन वाचायचं आहे, तुम्हाला प्रिंट मटेरियल हवं असतं, तिथे तुम्ही प्रिंट मीडिया बघता. जर तुम्हाला ऐकायचं असेल, तुम्हाला गाणी ऐकायची असतील, तुम्हाला कॉमेंटरी ऐकायची असेल त्यावेळेस तुम्ही रेडिओचा उपयोग करता. तर या ठिकाणी तुमच्या गरजा भागवणारी ही सगळी माध्यमं आहेत. तुम्हाला नवीन रेसिपी जर शिकायची असेल तर तुम्ही वेगवेगळ्या चॅनलवरती जाता. यूट्यूब चॅनलवरती जितके सगळे रेसिपीजचे चॅनल आहेत त्याच्यावरती तुम्ही जाता आणि वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही बघायला सुरुवात करता. आता हे झालं तुमचं अवलंबित्व, हे झाली तुमची डिपेंडन्सी की तुम्ही तुमच्या गरजा भागवण्यासाठी त्या त्या माध्यमांना तुम्ही निवडता. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी तुम्ही एकदा एक सॅच्युरेशन पॉईंटला आलात की त्यावेळेस तुमचं अवलंबित्व कमी कमी होत जातं आणि माध्यमं तुम्ही वापरणं कमी कमी करत जाता. जसं की आता फेसबुक झालं, ट्विटर झालं, इंस्टाग्राम झालं, अशी सगळी जी नवी माध्यमं आहे. एक वेळ असा येतो की तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये काही आता रस राहिलेला नाही, याच्यामधनं आपल्याला काही कम्युनिकेशन सॅटिस्फॅक्शन काही मिळत नाही आहे, तर तुम्ही त्याच्याकडनं लांब जाता, तुम्ही ते वापरणं टाळायला सुरुवात करता. तर अशा पद्धतीनं ही एक थेअरी आहे. आणि ही समजून घेत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये कायम बघितलेलं आहे की तुम्ही जर गणिताचे विद्यार्थी असाल तर लहानपणी आपण आपल्या बुद्धीला चालना देऊन, आपल्या बुद्धीवरती ताण देऊन आपण पाढेपाठ केलेले आहेत. त्याच्यामुळे गुणाकार करताना, भागाकार करताना आपल्याला कॅल्क्युलेटरची गरज पडत नाही. पण ज्या पिढीनं आपल्या बुद्धीचा वापर केला नाही, पाढेपाठ केले नाही, त्यांना कॅल्क्युलेटर मस्ट आहे, कारण बुद्धीवरती ताण न देता कॅल्क्युलेटर तुमचं काम करत असतो. त्याच्यामुळे होतं काय की तुमच्या बुद्धीचा जो वापर व्हायला हवा तो होत नाही. तुम्ही पूर्णपणे डिपेंडंट आहात त्या कॅल्क्युलेटरवरती. आणि ह्या कॅल्क्युलेटर हा एक मीडिया टूल आहे जो तुम्हाला अवलंबित्वाकडे घेऊन जातो, तुमची डिपेंडन्सी वाढत जातो. आणि या सगळ्यातनं जर निघायचं असेल तर काय करायचं? तुम्हाला जेव्हा काही प्रश्न पडतो, तुम्हाला काही जेव्हा आठवत नाही, तुमच्या डोक्यात काहीतरी प्रश्न आहे, त्याचं उत्तर जेव्हा तुमच्याकडे नसतं, तर तुम्ही करता काय? तुम्ही गुगल करता. गुगल करता याचा अर्थ तुम्ही तुमच्या बुद्धीला ताण देत नाही, तुम्ही तुमचं ज्ञान संवर्धन व्हावं यासाठी कुणाशी बोलत नाही, तुम्ही लायब्ररीत जात नाही, पुस्तकं वाचत नाही, त्याच्याबद्दलची माहिती गोळा करत नाही. आणि तुम्हाला असं वाटतं की एका क्लिकवरती गुगल तुम्हाला त्याचं उत्तर देईल. पण याच्याने होतं काय की तुमचा मीडियावरती डिपेंडंट वाढत जातो आहे, तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करत नाही आहात. आणि याच्यातनं जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर एकच मार्ग आहे की लायब्ररीत जा,
तुमचे ग्रंथालयात जा, तुमच्या घरात जी पुस्तकं पडलेली आहेत ती वाचा. धूळ खात पडलेली पुस्तकं जरा चाळायला लागलात की बुद्धीवरती तुमचा एक ताण येईल, बुद्धीवरती तुमची एक रिफ्रेशमेंट होईल. आणि या रिफ्रेशमेंटमुळे होईल काय, तुमची बुद्धी तर तल्लख होईलच, पण तुमच्या बुद्धीवरती जी माध्यमं नियंत्रण करू बघतायत ती माध्यमं कुठेतरी बाजूला सारली जातील आणि तुमचा बुद्धी आणि तुमची विवेक बुद्धी त्यानिमित्तानं जागृत होईल. तर डॉफलर आणि रॉकीज हे सांगत होते की डिपेंडन्सी थेअरी कशा पद्धतीनं काम करते, तर आपण सगळेजण याला होकार भरूयात, आपण सगळेजण याच्याबद्दल सहमत असाल, पण बोलत मात्र कुणीच नाही. तर त्याच्यामुळे माध्यमांवरती आपण डिपेंडंट राहता कामा नये, स्वतःची माहिती स्वतःच गोळा करूयात आणि हो ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेऊयात, जी फेक न्यूजच्या जमान्यामध्ये माध्यमांवरती अवलंबून चालणार नाही. स्वतःची माहिती स्वतःच्या विवेकबुद्धीला पटेल, रॅशनल थिंकिंगला पटेल, क्रिटिकल थिंकिंगला पटेल, अशाच पद्धतीने आपण वापरली पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. अशीच इन्फॉर्मेशन आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट आणि शेअर करायला देखील हे विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.